नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र शासनाची एक नवीन योजना आलेली आहे आणि ज्यामध्ये 50,000 तरुणांची भरती केली जाणार आहे आणि त्यासाठी कोणतीही एक्झाम नसणार आहे आणि कामकाज जे करायचं आहे ते सरकारी कामकाज असणार आहे. तर मित्रांनो, ती योजना नेमकी कोणती आहे तर त्या संदर्भातला जी आर आलेला आहे, त्यामुळे जी आर आल्यानंतर लगेच योजना सुरू होते. तर तो जी आर काय आहे आणि त्या जी आर मध्ये नेमकी पात्रता काय सांगितलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टकटपणे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या जागे संदर्भातली माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत, म्हणजे ही जी योजना आहे तर ती मुख्यमंत्री योजना दूत या संदर्भातील आहे आणि हा जी आर जो आलेला आहे मित्रांनो 7 ऑगस्ट 2024, म्हणजे काल मध्यरात्री हा जी आर पब्लिश झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, या जी आर मध्ये नेमकं काय आहे ते बघूया आपण अगदी शॉर्टकटपणे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात संदर्भीय 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, या जी आर नुसार 50,000 योजना दूत नेमण्यास महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे. तर बघूया या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी या शासन निर्णयात म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे शासनाचे जे काही नवीन धोरण आहे तर त्या धोरणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी तर यासाठी ही योजना दूत या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर पुढे बघूया मित्रांनो, आता यामध्ये नेमकं काय करावं लागणार आहे तर ते बघूया आपण की कार्यक्रमाची ठळक रूपरेषा काय असणार आहे. तर यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे. तर माहिती जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यात कार्यरत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील. प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी या योजना दूतांची नेमणूक होणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत, या प्रमाणात 49,000 योजना दूताची निवड करण्यात येणार आहे. म्हणजे ग्रामपंचायतीसाठी 1 जागा असणार आहे आणि शहरामध्ये 5,000 लोकसंख्येमागे 1 जागा. तर अशा प्रकारे 50,000 योजना दूताची या ठिकाणी निवड केली जाणार आहे. आणि या ठिकाणी पुढे बघा, मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे रोख ठोक मानधन देण्यात येईल. तर या योजना दूतास प्रत्येकी प्रति महिना 10,000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण 4 नंबरचा पॉइंट, निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही. तर 6 महिन्याचा करार असणार आहे गव्हर्नमेंट सोबत. त्यानंतर तिसरा पॉइंट बघा या ठिकाणी, मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीची जी काही पात्रता आहे आणि त्याचे निकष आहे ते पुढे बघूया आपण. वयोमर्यादा ही 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असावा, म्हणजे 18 ते 35 वय या दरम्यान असावं. शैक्षणिक अर्थात कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर संगणकाचे ज्ञान असावे. त्यानंतर पुढे बघूया आपण, त्यानंतर उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे.
म्हणजे मोबाईल असावा. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. तर या काही महत्वाच्या पात्रता आहे. त्यानंतर कागदपत्रे यासाठी कोणती लागणार आहे मित्रांनो ते बघूया आपण. तर विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, अर्थात हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे आपल्याला, पुढे बघूया ते. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा देखील, पुरावा दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर डोमिसियल सर्टिफिकेट, त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो, त्यानंतर एक हमीपत्र जे ऑनलाईन फॉर्म भरताना तिथून आपल्याला त्याचा नमुना डाउनलोड करता येईल. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो. आता हे जे काही कॅन्डिडेट किंवा उमेदवार निवडले जाणार आहेत तर यांची कामे काय असणार आहे नेमकी, तर बघा या ठिकाणी योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. म्हणजे यांना काय करायचंय, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योजनांची माहिती कलेक्ट करायची आहे. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. आणि त्यांना ज्या जिथे सांगितलेलं असेल तिथे जाऊन योजना संदर्भातली माहिती लोकांना देणे हे बंधन त्यांच्यावर असणार आहे. त्यानंतर योजनादूत व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचा प्रचार करणे, त्यांना प्रसिद्धी देणे आणि घरोघरी जाऊन प्रचार करणे, तर ही कामे या योजनादूताची असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आहे. आणि ज्यांना हा जी आर पाहिजे असेल त्यांनी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक, इंस्टाग्राम लिंक आहे तर त्याला लिंकला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथेच आपण हे सगळे जी आर आणि इतर गोष्टी अपलोड करत असतो. तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी या त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सुद्धा या योजनेअंतर्गत एक रोजगार मिळू शकेल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.